हे नमस्कार मित्रांनो, मी विकास पुन्हा स्वागत करतो आपलं ओढ नात्यांची आपल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, असा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे। जीवनात मित्रांनो प्रत्येकाला काही ना काही छंद असतात, त्याचप्रकारे मलाही आहे, साहजिक आहे। आणि माझा छंद आहे तो संगीत। मला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवणं खूप खूप आवडतं। तर मित्रांनो, आज असाच काही आपला ब्लॉग असणार आहे त्या संदर्भातच। आणि आज आपल्याला दाखवणार माझ्या घरची म्युझिकल इन्स्ट्रुमेंट। असा हा पूर्ण ब्लॉग तोच असणार आहे की माझ्या घरचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट। माझ्याकडे कॅशू आहे, गिटार आहे आणि आणखी काही वस्तू आहेत, त्याच्या आपल्याला मी स्टेप बाय स्टेप दाखवतच राहणार आहे। त्याचा स्पेशल ब्लॉग हाच असणार आहे की माझा छंद, माझे घरातले जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याची आपल्याला मी माहिती करून देईल। तर हे तर काही दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला याचे ट्युटोरियल्स वगैरे पाहायला मिळणार आहे। आणि खूप छान असे, खूप सुंदर असा हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, याची पूर्ण माहिती सांगणार आहे आपल्याला मी। तर चला पाहूया आपले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट। तर मित्रांनो, आपल्या समोर आहे माझा कॅशिओ, जो आहे CTK 2550। इथं आई सप्तशृंगी मातेचं नाव आहे। इथं फंक्शन कीज आहे, त्यासोबतच इथे सॉन्ग बँक्स, रिदम आणि 400 ट्यून्स। आणि ते ट्यून सेटअप करण्यासाठी याचे कीबोर्ड यायचे। आणि याचं कीबोर्ड मित्रांनो 61 कीजचं आहे, खूप मोठं, खूप सुंदर आणि खूप छान असा हे कीबोर्ड आहे। मित्रांनो मी स्वतः यूज करतो। प्रायझिंगमध्ये म्हणला तर मित्रांनो सध्या याची कॉस्ट आहे 8200 पर्यंत। त्यासोबतच मी परचेस केलं आहे स्टँड जे आपल्या कीबोर्डसाठी, कारण हा मोठा कीबोर्ड आहे त्यासाठी स्टँड आवश्यकतेचा आहे। तर हा स्टँड परचेस केलेला आहे। तर स्टँडची प्राईस 1000 ते 1200 पर्यंत आपल्याला मिळेल या ठिकाणी। एकंदरीत मित्रांनो हा कीबोर्ड खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे आणि खूप सोपा आहे वाजवण्यासाठी। आपण याच्यावर भरपूर अशी गाणी वाजवू शकता आणि शिकवू शकता नक्की। ज्यांना कीबोर्ड वाजवता येतो त्यांच्यासाठी तर आहेच, पण जे बिगिनर्स आहे आणि त्यांना संगीत शिकण्याची आवड आहे आणि संगीत शिकू इच्छिता, त्यांच्यासाठी हा कीबोर्ड खूप छान आहे आणि खूप सोयीस्कर आहे। तर त्यांना नक्कीच हा परचेस केला पाहिजे जर आपण बिगिनर आहात। तर आपण याच्यापासून सुरुवात करू शकता म्युझिक शिकण्यासाठी। मीही हा कीबोर्ड शिकतो आहे सध्या, कारण संगीत असे विषय ना मित्रांनो, तुम्ही कितीही शिकाल तेवढं कमीच आहे। तर संगीत नक्की आवड असली पाहिजे प्रत्येकाला संगीताची, कारण संगीत जीवनामध्ये ना खूप आनंद भरून देतो। तर मित्रांनो नक्की आपण काही ना काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची इच्छा असेल तर नक्की वाजवा। आणि जे आपले यंगस्टर आहेत, आपले जे कॉलेज स्टुडंट्स वगैरे आहेत, मित्र आहेत, त्यांनीही असे काहीतरी छंद पाहिलं मित्रांनो आपल्याला एक मी सॉन्ग थोडक्यात वाजून दाखवलं याच्यावर। खूप सुंदर आणि खूप छान असा हा कीबोर्ड आहे। तर मी रिकमेंडेड करेल की नक्की परचेस करा जे बिगिनर्स आपले मित्र आहेत, आणि प्रत्येकाने एक काही ना काही आपला छंद असावं। आणि म्युझिक हे खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे, तर प्रत्येकाने शिकायला हवं। त्यासोबतच आपल्याकडे गिटार आहे, गिटारही मी आपल्याला अनबॉक्स करून दाखवणार आहे कुठल्या कंपनीचं आहे ते। अगोदर आपण कॅशिओ बघितला, 61 कीजचा हा कॅशिओ आहे। आणि आता सध्याची प्राईस आहे 8200 रुपीज। हा आहे CTK 2550। सो मित्रांनो हा आपला गिटार आहे आणि कुठल्या कंपनीचा गिटार आहे आणि कसा गिटार आहे तो आपण पाहणार आहोत। तसा तर
काहीशा अशा प्रकारचा आपला हा गिटार आहे, पाहू शकता आपण. हा एकॉस्टिक गिटार आहे आणि हॉबनर या कंपनीची हा कंपनीचा गिटार आहे. हे आपलं गिटार आहे, हे हॉबनर कंपनीचं आहे आणि एकॉस्टिक गिटार आहे. तर याची कॉस्ट आहे 5,500 रुपये. आता आपण जर मार्केटला पाहता तर आपल्याला तसं तर 1,000 रुपयापासून गिटार स्टार्ट होतात, पण प्रत्येक गिटार वेगळं असतं, त्याची परख करून घ्यावी लागते. तर मित्रांनो, हे आपलं दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे कॅशिओनंतरचं गिटार. इथे काही दिवसांमध्ये मित्रांनो आपल्याला गिटारही वाजवून दाखवणार आहे मी. तर मित्रांनो, पाहिलेत आपण माझ्याजवळचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ते आज आपल्याला मी दाखवले आणि येत्या काही दिवसांमध्ये याचे ट्युटोरियल्स आपण पाहणार आहोत. ते आपले जे वाद्य आहेत ते येत्या काही दिवसात आपण आणखी काही परचेस करणार आहेत आणि आणखी वाद्य ज्या ठिकाणी बनतात त्या ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत. आणि अशी ही आवड प्रत्येकाला मित्रांनो असली असायला हवी. मित्रांनो, कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की माझे वाद्य आपल्याला कसे वाटले. व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लवकरच भेट होईल आपली पुन्हा एकदा अशा खूप छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.